बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर का दौलामिट्टी में रविवार को जाहिर सत्कार। 12 जनवरी रविवार को एक विशेष भव्य सत्कार व समाज प्रबोधन कार्यक्रम का 8वां मेल परिसर में आयोजन किए जाने की जानकारी आयोजन समिति के पदाधिकारी डीडी गजबीये, शैलेंद्र लामसुंगे, शीला ताई रंगारी ने वाड़ी पत्रकार संघ कार्यालय में आयोजित पत्रकार परिषद में दी। दौलामिट्टी परिसर 8वां मेल स्थित जिला परिषद शाला के प्रांगण में रविवार 6 बजे आयोजित इस प्रबोधन कार्यक्रम हेतु बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर प्रमुखता से उपस्थित रहेंगे। आयोजकों की ओर से उनका भव्य जाहिर सत्कार किया जाएगा। समाज बांधवों को मार्गदर्शन करने हेतु मेडिटेशन तज्ञ प्राध्यापक जागरू, बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के कोषाध्यक्ष शशिकांत जाधव, प्रदेश अध्यक्ष दिनेश हनुमंती, गढ़चिरौली के विजय बंसोड़ भी बुद्ध धम्म विकास व बुद्ध धर्म की भूमिका पर मार्गदर्शन करेंगे। इस उद्बोधन कार्यक्रम में 8वां मेल के सामाजिक कार्यकर्ता शीला रंगारी द्वारा सभी बुद्ध विहारों को भारतीय संविधान ग्रंथ पुस्तिका अतिथियों के हाथों भेंट की जाएगी। प्रज्ञाशील करुणा बुद्ध विहार, सम्राट अशोक बुद्ध विहार, तक्षशिला बुद्ध विहार, त्रिरत्न बुद्ध विहार, बुद्ध घोष बुद्ध विहार, जागृति बुद्ध विहार के पदाधिकारी रंजीत राउत, राजेश रंगकारी, किरण राउत, कांतिलाल करवाड़े, शशिकांत मेश्राम, मिलिंद साहंते, हीरालाल करवाड़े, निकेश सुखदेवी, रत्न कुमार रंगारी, भाऊ साहेब वासनिक आदि ने बड़ी संख्या में उपासकों को उपस्थित रहने का आह्वान किया है। सर्वप्रथम मी माझे सहकारी मित्र आणि मैत्रिणींना धन्यवाद देते की त्यांनी माझ्या संकल्पनेला एक साथ दिली आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घडवून आणण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत। माझा एकच उद्देश्य होता की राजरत्न माननीय राजरत्न आंबेडकर साहेब हे आपल्या परिसरात यावे आणि त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आपल्या सर्व परिसरातील बौद्ध असो, SC ST OBC किंवा अदर सर्व भारतीयांना मिळावे आणि त्याकरिता मी त्यांना राजरत्न साहेबांना इथे विनंती केली की साहेब तुम्ही आमच्या परिसराला भेट द्या। तर माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि ते साहेब आपल्या परिसराला भेट देत आहे। तसेच त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आपल्या परिसरातील सर्व लोकांना मिळणार करिता मी एक आवाहन करत आहे की सर्वांनी इथे कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहावे आणि आपला हा कार्यक्रम 6 वाजता बरोबर राईट टाईम चालू होईल। सन्मेलन समिती दौलामिट्टी परिसर 8वां मेल यांच्यातर्फे उद्या 12 तारीख सायंकाळी 6 वाजता जिल्हा परिषद शाळेचे मैदान ह्या ठिकाणी, त्याचप्रमाणे रंगारी मॅडम यांच्या संकल्पनेतून उद्याचा कार्यक्रम दौलामिट्टी परिसरातील सर्व बौद्धविहारातर्फे आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून आपल्या बहुजन समाजाची आणि तळागाळातील सर्व लोकांची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीपासून आपण सर्व लोक वंचित झालेले आहो, कारण की आपल्याला योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते दिशा आजपर्यंत मिळाली नाही आणि त्या माध्यमातून आपल्याला योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन कसे मिळावे त्यासाठी आम्ही आमच्या समितीतर्फे उद्या सन्माननीय राजरत्न आंबेडकर यांच्या भव्य स्वागताचा आणि प्रभा आणि समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यामार्फत समाजाला आणि बहुजन लोकांना काही ना काही योग्य दिशा मिळेल हाच हा कार्यक्रम ठेवण्यामागे महत्त्वाचा मुख्य उद्देश आहे। बौद्ध बांधवांना निवेदन आहे की या दौलामिट्टी परिसरामध्ये जी आम्ही एक समन्वय समिती बनवली आणि त्या माध्यमानं राजरत्न आंबेडकर यांचा सत्कार आणि समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाकरिता या समस्त बुद्ध विहारातील जे काही बौद्ध बांधव आहेत, जनता आहे, उपासक आहेत, उपासिका आहेत, त्यांनी आवर्जून उभं राहावं, कारण हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम साधासुधा किंवा गावाच्या लेवलवर नसून एक आंतरराष्ट्रीय लेवलवरचा कार्यक्रम, राष्ट्रीय लेवलचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाकरिता ते राजरत्न साहेब वेळात वेळ काढून येणार आहेत। एवढ्या राष्ट्रीय पुरुषांचे इथे समाज प्रबोधन कार्यक्रम घेणं फार कठीण आहे,
तरी या रंगारी मॅडमच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार झालेला आहे आणि या कार्यक्रमाकरिता या दौलामेटी परिसरातील जे बुद्धविहार आहेत त्या सर्वांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत आणि ते फार जोमाने कार्य करून त्यांनी हा कार्यक्रम घडून आणलेला आहे. तरी या कार्यक्रमाकरिता ज्या बौद्ध समाजाच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या दिशा आहेत आणि आजची अवस्था आणि आंतरराष्ट्रीयवर आमचे काही जे प्रश्न आहेत ते राजरत्न आंबेडकर साहेब हे मांडतात आणि ते त्यांचा उद्या जो सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम होणार आहे ते त्या ठिकाणी ते मार्गदर्शन करणार आहेत. करिता हा कार्यक्रम आपण मिस न करता एक सुवर्णसंधी समजून परिसरातील सर्व बांधवांनी या ठिकाणी उपस्थित व्हावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा मी असे आवाहन करतो. आणि या ठिकाणी जे आमच्या या कमिटीचे कार्यकर्ते आहेत, कमिटीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण तयारी केलेली आहे. हा कार्यक्रम बिलकुल आता तयारी पूर्णत्वास झालेली आहे. तरी असे आवाहन करतो की सर्व लोकांनी या ठिकाणी येऊन या सामाजिक लेवलचा जे आमचे बुद्धविहार आहेत, ज्या आमच्या दिशा आणि दशा आहे आणि जे लहान लहान जे आमचेवाले संघटना आहेत ह्या संघटना आमच्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर एक संघटित महासंघ बनला पाहिजे आणि ह्या बुद्धाचं नेतृत्व आणि या धम्माचं नेतृत्व राजरत्न आंबेडकर साहेबांनी केलं पाहिजे. या दिशेने कार्य करून ते आम्हाला समर्थित करतील असं मी त्यांना सगळं निवेदन करतो आणि सर्वांनी या ठिकाणी सहयोग द्यावा ही विनंती आहे. आणि 6 वाजता न विसरता या जिल्हा परिषद शाळेच्या पाटांगणामध्ये उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती. मित्रांनो, उद्या दिनांक 12/1/2020 रोजी आपल्या या देवलामाटी परिसरामध्ये एक भव्य आणि दिव्य असा एक मोठा सत्कार आणि समाज प्रबोधनाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम घेण्याकरिता आपल्या परिसरातील शिलाताई रंगारी यांनी आम्हाला सांगितलं की राजरत्न साहेब आपल्या परिसरामध्ये येणार आहेत. तर मग आम्हाला असं वाटलं की हा कार्यक्रम नुसतं एकाच विहारामार्फत न घेता आपल्या परिसरातील जेवढे आपल्या बौद्ध विहार आहेत त्यातील कमिटीतील लोकांमिळून हा एकमात्र असा मोठा कार्यक्रम आपण घेऊ असं आम्ही ठरवलं आणि त्यामार्फत हा कार्यक्रम उद्या 12/1/2020 रोजी सायंकाळी 6 वाजता घेण्यात येत आहे. मित्रांनो, हा कार्यक्रम या कार्यक्रमाद्वारे जे काही मार्गदर्शन मिळेल हे फार बहुमूल्य राहणार आहे आणि या कार्यक्रमाकरिता माननीय राजरत्न आंबेडकर साहेब हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. आणि हा कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश हा की ह्या बहुजनांना बुद्ध धम्माविषयी मार्गदर्शन, धम्माची चळवळ कशी पुढे नेण्यात येईल आणि या परिसरामध्ये ही चळवळ कशी राबवता येईल आणि या धम्माविषयी प्रामुख्यानं मार्गदर्शन या साहेबांकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माविषयी जो त्यांना हे होतं कडकड किंवा माझ्यानंतरही कोणतरी चळवळ चालवायला पाहिजे तर ती बुद्ध धम्माची चळवळ जी आहे ते आजच्या परिस्थितीमध्ये राजरत्न आंबेडकर साहेब चांगल्या रीतीनं पार पडत आहेत आणि त्यांच्याविषयी त्यांच्या कार्याविषयी आपल्या परिसरातील लोकांना मार्गदर्शन व्हावं, त्यांच्या कार्याविषयी माहिती व्हावी म्हणून आपण हा बुद्धविहार समितीच्या मार्फत आपण हा प्रोग्राम आयोजित केला आहे. तरी परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा एवढं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. जय भीम, जय भारत. NBC न्यूज के लिए वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.